शहरवासियांच्या आरोग्याबाबत सोलापूर महापालिका उदासीन असून वारंवार कळवून देखील सुविधा पुरवल्या जात नाहीत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आलं असून डेंग्यू सारख्या रोगाचा नागरिकांना सामना करावा लागत असल्याने कुणाचा तरी जीव जाण्या अगोदर मनपाने लक्ष द्यावे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये जे माझ्या शेळगी व परिसरामध्ये डेंग्यू सदस्य पॉझिटिव्ह लागण झालेल्या अनेक रुग्ण आहेत त्याच्याकडे सोलापूर महानगरपालिका अक्षम दुर्लक्ष करत आहे. गेल्या अनेक दिवसापासून माझ्या परिसरामध्ये नव्हे तर सोलापूर शहराच्या अनेक परिसरामध्ये पाणी हे पिवळं येत आहे. पाणी गटारीचं पाणी असल्यासारखं काळ्या पाण्याची शिक्षा दिल्यासारखं आम्हाला या ठिकाणी हे आमच्या परिसरामध्ये आम्हाला असा आभास होत आहे. आणि मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही अनेक गोष्टींना माननीय महापालिकेच्या पाठीमागं लागून जरी जरी हे होत नसेल तर या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निश्चित स्वरूपामध्ये या सत्तेच्या विरोधात लोकांच्या जनमताला त्यांच्या भावनेला समजून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष येत्या काळामध्ये रस्ते उतरले असं राहणार नाही. सोलापूर शहरात अनेक समस्या वाढलेल्या आहेत आरोग्यासंदर्भात. प्रथमतः आरोग्याची सुविधा म्हणजे आहे ना महिला प्रसूतीगृहाची रंगरंगोटी करण्यात आलेली आहे, परंतु त्या ठिकाणी जे सुविधा पाहिजे होते ते सुविधा आहे ना पुरवण्यात आत्तापर्यंत आलेले नाही. महानगरपालिका आरोग्य विभाग या कामासाठी आहे ना पूर्णतः अपयशी आहे ना ठरलेला आहे. त्याचप्रमाणे आहे ना सोलापूर शहरात आता मोठ्या प्रमाणात 2-3 पाऊस झालेले आहेत. डेंग्यू मलेरियासारखा आजार उद्भवला तर यांच्याकडे कुठलीही उपाययोजना आत्तापर्यंत त्यांनी आहे ना केलेली नाही, ते दुर्दैवाची गोष्ट आहे. सोलापूर शहर हे सर्वसामान्य गोरगरीब कष्टकरी लोकांचं शहर म्हणून याची ओळख आहे, परंतु अशा शहरात जर आरोग्य खाता दुर्लक्ष करत असेल तर येणाऱ्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कधीही गप्प बसणार नाही. यासाठी त्यांना आहे ना लोकशाही पद्धतीने आंदोलन करून प्रशासनाला सरकारला जाग आणल्याशिवाय राहणार. सोलापूर शहरात अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढत आहे. पाण्याच्या हातपंपाजवळ मोठ्या प्रमाणात घाण आणि पाणी साचून डासांची निर्मिती होत आहे. वारंवार कळवून देखील आरोग्य विभाग याकडे लक्ष देत नाही. म्हणून आरोग्याच्या मागणीकडे लक्ष देण्याचे निवेदन राष्ट्रवादी पक्षाच्या वतीने मनपा आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आलंय. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे CB पंढरी, राजेश अच्चुकटला, प्रकाश जाधव, दिलावर मणियार आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर संचालक मंडळ निवडणूक 2018. ध्यास विकासाचा, शेतकऱ्यांच्या हिताचा, आमचं मत शिवण यंत्रालाच. श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार जितेंद्र साठे, प्रकाश चोरेकर, प्रकाश वानकर, नामदेव गवळी, राजकुमार वाघमारे, विजया भोसले, दिलीप माने, विजयकुमार देशमुख, श्रीशैल नरोळे, मलकप्पा कोडले, अमर पाटील, इंदुमती अलगोंडा, सुरेश हसापुरे, वसंत पाटील, बाळासाहेब शेळके. शिवणयंत्र या चिन्हावर शिक्का मारून श्री सिद्धेश्वर शेतकरी विकास आघाडीच्या उमेदवाराला प्रचंड मतांनी विजयी करावी ही नम्र विनंती. मतदान रविवार दिनांक 1 जुलै 2018 सकाळी 8 ते 5 वाजेपर्यंत. तरी आपलं मत शिवणयंत्रालाच द्या.